जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केलंय भारतातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतलाय भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होते जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचं म्हटलंय भारतात कोरोना संकट गहिर होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आलंय कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड ऑक्सिजन रेमडेसिवीर यासाठी धावपळ करावी लागते वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह दिल्ली कर्नाटक अशा अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावलेत पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका